आज आपल्या ऑल इंडिया पोस्टल अँड आर्मेज पेन्शन असोसिएशनच्या या मेळाव्यात डॉक्टर ज्योत्स्ना पाटील ज्या फेमस कार्डिओलॉजिस्ट आहेत त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी त्या आलेल्या आहेत. त्यांच्याविषयी सांगायचे झाले तर त्या पुणे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरच्या डायरेक्टर आहेत, धन्वंतरी फाउंडेशनच्या चेअरमन आहेत, भारताच्या IBCMTच्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत. डॉक्टर ज्योत्स्ना पाटील पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत की ज्यांनी IBCMT USA ची BCMT डिग्री घेतलेली आहे. पुणे प्रिव्हेंटिव्ह सेंटरच्या वतीने त्यांनी विना ऑपरेशन 8000 लोकांना पेक्षा जास्त लोकांचे हृदयाचे उपचार केलेले आहेत, म्हणजे त्यांना एनजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करावी लागली नाही. कितीतरी हेल्थ चेकअप तसेच सोशल प्रोग्राम त्यांनी पुण्यात आणि पुण्याबाहेर केलेले आहेत. याशिवाय त्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरही भरपूर कॉन्फरन्समध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. त्यांचे विषयी सांगायचं झालं तर त्यांची सर्व व्याख्याने ही यूट्यूबवर भरपूर प्रसिद्ध आहेत. आणि आपली बायपास सर्जरी कशी टाळावी, आपल्याला बायपास सर्जरी न करतासुद्धा हृदयाची काळजी कशी घेता येईल याविषयी त्या खूप छान मार्गदर्शन करतात. तर मी आता त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला या मार्गदर्शनपर व्याख्यान द्यावे. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे जमलेल्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, हा शब्द मी आवर्जून का वापरते, कारण एकमेव असं नातं आहे की ज्याच्यामध्ये आपण बिनधास बोलू शकतो. जर एखादं मर्मावर बोट ठेवलं तर लागत नाही, कोणाला त्रास वाटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक नात्यातलं जे काही लिमिटेशन्स असतात, भाऊ बहीण असू देत, नणन भाऊजाईचं नातं असू देत, अगदी भावाभावांचं नातं असू दे, बहिणींचं नातं, पण आपण इतकं बोलू शकत नाही जेवढं आपण मैत्रिणीला सहज बोलू शकतो आणि मित्रालाही तितकंच बोलू शकतो. आणि दुसरं गोष्ट आहे की तुम्ही सगळे पेन्शनर आहात, त्यामुळे जर एखादी अशी छान स्मार्ट मैत्रीण समोर उभी राहिली तर तुम्ही ऐकाल पण छान अगदी व्यवस्थित. सो पूर्वीच्या काळी असं लोकांना म्हटलं जायचं की मला चंद्र सूर्य पाहिजे, मला हे पाहिजे, मला आयुष्यात ते पाहिजे, मला मोठी बँक बॅलन्स पाहिजे, गाडी पाहिजे वगैरे. पण आता जर असं विचारलं तर म्हणतात नको सूर्य तारे, नको फुलं पाखरे, मी जिथे बसावे तिथे 4G नेटवर्क असावे. पण साधा एक सिंपल व्याख्यानाच्या सुरुवातीलाच सांगते की कृपा करून तुमचा मोबाईल प्लीज सायलेंट मोडवर ठेवा किंवा बंद करता आला तर उत्तम आहे. तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही आहे, कारण तुमचं वय हे अशा एका पद्धतीमध्ये आहे, अशा एका चढावावर तुम्ही आहात की पूर्वीचा काळ जो तुमचा तारुण्याचा असेल, बालपणाचा तारुण्याचा किंवा तुमच्या अगदी ऐन उमेदीचा जो असेल, तिथं तुम्ही विदाऊट फोनसुद्धा तुम्ही सगळी कामं केलेली आहेत आणि कुठलं काहीही तुमचं अडलं नाही आहे. पण आता मात्र जसं जसं काळ पुढे पुढे गेला तसं तसं हळूहळू मोबाईल सगळ्यांच्या हातात आला, त्यातल्या त्यात पेन्शनर लोकांच्या हातात हा मोबाईल आला. बरेच लोकं मी जास्त जवळ असेल सगळ्यांच्या, कारण खूपसे माझे यूट्यूबचे व्याख्यान सगळे तुम्ही ऐकत असता आणि त्यामुळे बऱ्याच जणांना थोडीशी जवळीक राहते. पण माय डिअर फ्रेंड्स, जसं जसं वय वाढेल तसं तसं आपल्या शरीराचे जे ॲथरोस्क्लेरोटिक चेंजेस आहे, ज्याला आम्ही वार्धक्याची लक्षणं म्हणतो, ती दिसायला सुरू होतात. आणि त्याला आता ॲग्रेवेटिव्ह फॅक्टर आला आहे, ते म्हणजे तासन तास मोबाईलमध्ये डोळे घालणं. इथे डॉक्टर्स मंडळी पण बरेच आहेत, मी बोलते ते पटत असेल की त्यामुळे डोळ्यांवर ताण येणं, डोळ्याचा नंबर वाढणं, बऱ्याच वेळ पोक काढून बसल्यामुळे तुमच्या पाठीच्या मणक्याचे तक्रारी सुरू होणं, त्याच्यातून दुसरे काही आजार सुरू होणं, लक्ष नसणं, कॉन्सन्ट्रेशन नाही कुठं, आणि मग हळू जेव्हा तुम्ही त्या जगातनं जेव्हा बाहेर येता तेव्हा मग एकटेपणाची भावना निर्माण होणं, अशा खूपशा गोष्टी ह्या एकट्या मोबाईलमुळे घडत आहेत. आणि जो माझा विषय आहे किंवा जी माझी प्रॅक्टिस आहे की ज्याला मी म्हणते की फंक्शनल मेडिसिन किंवा हृदयरोग होऊ नये, BP डायबिटीज होऊ नये किंवा झाल्यानंतर त्याचे कॉम्प्लिकेशन होऊ नये, यासाठी मॅडम जेव्हा ट्रीटमेंट देत असतात तेव्हा सगळ्यात पहिला माझा नियम असतो तो म्हणजे तुम्ही या व्हर्च्युअल जगापासून तुम्ही पूर्णतः बाजूला जाणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे प्लीज मोबाईल थोडंसं बंद ठेवलात तर ते जास्त चांगलं आहे. बाकी काही नाही, थोडंसं तो आवाज कुठून तरी वाढतो आणि मग सगळे डिस्टर्ब होतात आणि मी डिस्टर्ब होऊन जाते आणि मग थोडंसं लिंक तुटते. ओके, आज मला जो विषय दिला होता, सगळ्यात पहिल्यांदा आज मी कौतुक करते, इथे सगळे महिला वर्ग जे बसलेत हा पहिल्यांदा कौतुक करते, कारण मला ससाने सरांनी जेव्हा सांगितलं होतं की तुम्हाला पेन्शनर लोकांशी किंवा ज्येष्ठ नागरिक लोक आहेत आणि त्यांच्याकडे तुम्हाला बोलायचं आहे, आणि जेव्हा अशा छान छान फुलपाखरं पहिल्यांदा बघितलं म्हणजे मला माझं कॉम्प्लेक्स आलं की ओ माय गॉड, मग मी पण ह्याच वयाची आहे का काय, म्हणजे मी पण आता पेन्शनरमध्ये आली का काय, कारण इतक्या सुंदर आणि इतक्या स्मार्ट लुकमध्ये त्या उभ्या होत्या.
आणि सगळ्यात कौतुक मला काय वाटलं की जेव्हा माझी गाडी लांब उभी होती तिथून आम्ही चालत आलो, एकही त्या स्त्रीने कुठेही धापा टाकल्या नाहीत, दमले बाई म्हणले नाहीत, अगो बाई फारच लांब आहे असं काही म्हटलं नाहीत. त्यामुळे पहिलं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. ज्याचा पाठीचा कणा ताट, बरोबर ना, ज्याला ज्याचा कणा पाठीचा ताट कणा त्याला म्हातारं कसं म्हणा, बरोबर ना. मग थोडंसं ताट बसूया आपण. ओके, थोडं ताट बसा, डोळे बंद करा, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, खोल श्वास घ्यायचा, डीप ब्रीथ करा. जस्ट डीप ब्रीद इन, व्हेरी स्लोली ब्रीद आउट. मनात कोणते विचार येऊन देऊ नका, लक्ष फक्त श्वासावर केंद्रित करा. श्वास आत घ्या, स्लोली बाहेर सोडा. माझ्या मागून मोठ्याने प्रार्थना म्हणायची आहे. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति 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 ही. जो रिकामा हात आहे तो मांडीवर घासा, डोळ्यांवर ठेवा, हाताच्या कोबणीत डोळे उघडायचे आरामात. गेट रिलॅक्स नाव, निवांत बसा, काही हरकत नाही आहे. मी जरी म्हटलं पाठीचा कणा ताट ठेवा वगैरे, का, त्याच्या मागचं शास्त्रीय कारण असं आहे, पाठीचा कणा ताट जर ठेवून जर तुम्ही बसण्याची जर पोझिशन असेल तर तुम्हाला बऱ्याच अंशी आजारापासून लांब राहावं लागतं, एस्पेशली ज्यांना वयानुसार प्रोलॅप्स इंटरवर्टेबल डिस्क म्हणजे तुमची मणक्याची चकती सरकणं, डिस्क बल्ज होणं, पायात मुंग्याच येतात, सायटिकाचा प्रॉब्लेम असणं, ह्या बऱ्याच गोष्टी जर तुम्ही फक्त ताट बसायची सवय हळूहळू मेंटेन केलीत, बऱ्याचदा होत नाही असं, आपण बसता असे वाकून जातो. तर थोडंसं मॅडम इकडे बसाल का तुम्ही सगळ्या, हां इकडे बसा किंवा समोर बसा, दॅट बेटर. सो तो अल्टिमेटली तुम्हाला त्या गोष्टीच्या म्हणजे तुम्हाला पाठीचा मणका ताट ठेवणं गरजेचं आहे. मला आज विषय दिला यश तुमच्या लॉन्गिव्हिटी ऑफ द लाईफ, तुमच्या आयुष्यमानाची किंवा आयुष्य वाढवण्यासाठी अशी काय गुरु किल्ली, असं काय की पॉईंट्स आहे तो डॉक्टर की ज्याच्यामध्ये तुम्ही माझ्या आयुष्याचं लॉन्गिव्हिटी किंवा भरपूर चांगल्या पद्धतीने माझं आयुष्य जाईल. आनंद मूवीचा एक डायलॉग आहे सगळ्यांना माहीत आहे, बाबू मोशाय जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नाही, आणि हे वाक्य मी माझ्या सगळ्या पेशंटना बोलत असते, कारण प्रत्येक वेळी समोर ब्लॉकेजेस आहेत, बीपी वाढलं, डायबिटीज आहे, काहीतरी तुम्हाला जखमा झाल्या भरून येत नाहीत, किडनीचे प्रॉब्लेम सुरू झाले की तुमच्यासमोर उभा राहतो तो म्हणजे यमराज, की आता कधीही जावं लागेल आणि काहीही सांगता येत नाही आहे. मग मुलांना बोलून घेणार, इथे मी FD करून ठेवल्या आहेत, मी असं करून ठेवलं आहे, तसं करून ठेवलं आहे, ते सगळं सांगितलं जातं. मला एक अशा एक आजी भेटल्या होत्या की त्यांनी आधीच सांगितलं, बाई माझा गळा माझ्या सुनेचा आणि हात माझ्या लेकीची, सांगून टाकलं होतं आधीच. सो असे काही गोष्टी घडत असतात आणि तुम्ही कारण नसताना खूप घाबरलेले असता. त्यामुळे मी माझं एक पहिलं वाक्य आहे, तुम्ही किती जगलात ह्याला महत्त्व नाही आहे, तुम्ही कसे जगलात ह्याला खूप महत्त्व आहे, आणि कसं जगायचं आहे ह्या बाबतीमध्ये मात्र मी तुम्हाला थोडीशी कल्पना द्यायचा प्रयत्न करेन. सगळ्यात पहिलं आपलं जे आयुष्यमान असतं ते कशाकशावर डिपेंड राहतं, अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यावर आपलं आयुष्य कसं जाणार आहे हे डिपेंड राहतं. त्यातली पहिली गोष्ट आहे ऑफकोर्स जेनेटिक्स फॅक्टर, म्हणजे तुमच्या आईवडिलांच्या बाबतीमध्ये जसं काही जेनेटिक्स होते किंवा काही काहींचं असतं की वडील अगदी 95-96 वर्षाचे होईपर्यंत राहिले आणि मग तेच जेनेटिक फॅक्टर्स पुढच्या ह्याच्यात येतात. कारण आपण कितीतरी लोक असं बघतो की असा एखादा समाज असतो की असं एखादं जीन्स असतात की ते हवं तशी लाईफस्टाईल करत असतात, पण जेनेटिकच ती हवी तशी लाईफस्टाईल त्यांनी ते अकस्टम केलेली असते. आणि मग त्याच्यासारखं जर दुसरा एखादा आहे की ज्याची साजूक तुपातली आणि चांगल्या पद्धतीने नाजूक ज्याची लाईफस्टाईल गेलेली आहे पूर्वाकार काळापासून, आणि त्याने जर ती मॅच करायचा प्रयत्न केला तर ती मॅच होऊ शकत नाही. त्यामुळे आपला इतिहास हा नेहमी आठवायचा की आपण कशा पद्धतीने राहिलो, आपले आईवडील कसे होते. शक्यतो 65% हे जे आजार असतात ते जेनेटिक फॅक्टर्सनी येतात, परंतु 3-4% फॅक्टर असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमुळं आजार घडू शकतात. म्हणजेच जरी जेनेटिक्स असेल तर हा माझ्या वडिलांना असं होतं. आता फॉर एक्झाम्पल सांगते, माझे पेशंट येतात की ज्यांना बाल्डनेस असतो, टक्कल असतं, मग वयाच्या 30-35 जेव्हा हे टक्कल पडतं तेव्हा जर आम्ही विचारतो की
हे कसं आहे आत्तापासूनच आहे, कारण टक्कल पडणं, लवकर हे होणं, हे ज्याला आपण काय म्हणतो आयुष्यमान थोडक्यात ॲथरोस्क्लेरोटिक चेंजेस, म्हणजे थोडक्यात वार्धक्याची लक्षणं म्हणून आम्ही पकडलं जातो की त्यांच्यामध्ये एजिंग साईन फास्ट होत आहे. पण काही लोक मात्र त्याला मुळमुळीत उत्तर देत नाही. माझ्या वडिलांचं पण होतं, आजोबांचं पण टक्कल होतं, पण तुम्हाला हे माहीत नव्हतं की त्यांच्या तिशीत कसं होतं. तुम्हाला तिशीत सुरुवात झालेली आहे, तुम्हाला 25 मध्ये जर हेअरफॉल होतोय तर कुठंतरी काहीतरी बिघडलेलं आहे. त्यामुळे पहिलं जेनेटिक्स फॅक्टर, दुसरं असतं ते म्हणजे तुमचा एन्व्हायरमेंटल फॅक्टर. आता एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर बऱ्याचदा तुम्हाला माहितीही नसेल प्रदूषण हे तुमच्या रक्तवाहिन्या कडक व्हायला, ब्लॉकेजेस व्हायला हे कारणीभूत घटक आहे. हे प्रदूषण हवा, अन्न, पाणी तिन्हीमधून जातं. जसं पेट्रोलचा धूर उडला, बरंचसं लीड त्याच्यामधून बाहेर पडतं. पूर्वी रबर टायर वापरत होतो, आता आपण रेडियल टायर वापरायला लागलो, आणि त्या रेडियलायझेशनमध्ये बरंच आपण कॅडमियम नावाचा धातू वापरतो की जो घर्षण झाला की तो इव्हॅपरेट होतो. पूर्वी शेणखताचं खात होतो, पटतंय माझं, त्यामुळे चव पण वेगळी होती भाजीला आणि त्या गोह्याच्यामध्ये. त्याच्यात जास्त वाटण घाटण फार प्रकार नव्हता, अगदी साध्या पद्धतीने त्या भाज्या टाकल्या जायच्या आणि त्या चविष्ट लागत होत्या. आणि आता सुनबाई इतकं काही करतात पण त्याला चव नाही, ही सुनबाईंचा दोष नाही आहे. पूर्वी शेणखताचं होतं, आता रासायनिक खताचं आपण खायला लागलो. पाण्यात इतक्या प्रमाणात इम्प्युरिटीज जात आहेत, किती प्रमाणात, म्हणजे तुमचा जो सगळा औद्योगिकरण चाललंय त्याचा सगळा जो फ्लो आहे तो नदी नाले ओढ्यातच तो टाकला जातो, आणि तेच पाणी आपण पितोय, आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी हे प्रदूषणाने घडतात. दुसरा एन्व्हायरमेंटल फॅक्टर असतो तो म्हणजे लो सोशो इकॉनॉमिक कंडिशन. आता मी सगळीकडचं सांगते, इट इज नॉट रिलेटेड टू पुणे ओनली, कारण बऱ्याचदा तुमच्या ठिकाणी जशी समजा खेडोपाड्यातली हे आहे किंवा असं एखादं दुर्मिळ भाग आहे की जिथं लवकर शहराचं टच नाही आहे, यांचा सुद्धा परिणाम त्यांच्या तुमच्या आयुष्यमानावर होत असतो. तिसरी गोष्ट आहे एज्युकेशनल फॅक्टर. बऱ्याचदा माझ्याकडे असे पेशंट येतात की डॉक्टर मी कुठलंही पथ्य पाळणार नाही, मला तुम्ही कुठलेही मेडिसिन्स द्यायचे नाहीत, मला काहीही मी करणार नाही, पण माझं वजन कमी करून द्या. कसं शक्य आहे, डॉक्टर काही देव आहे का की मी बाबा हूँ ऐसे हात रख दिया और तेरा वेट 70 से एकदम 58 वर आलं, असं शक्य नाही आहे. सो ह्याच्यामध्ये असतं की ह्याला आपण एज्युकेशनल फॅक्टर म्हणतो, की दोज हू आर द एज्युकेटेड पर्सन त्यांना माहिती असतं की आपलं वय म्हणजे वजन वाढण्यामागची ही ही कारणं आहेत आणि त्याच्यामुळे कदाचित हे असं होत असेल. त्यानंतरचा महत्त्वाचा भाग आहे ज्याला आपण एन्व्हायरमेंटल फॅक्टरमध्ये म्हणतो, ती म्हणजे तुमच्या सोशो इकॉनॉमिक कंडिशन्स. वेल टू डू फॅमिली आहे, तुम्ही सगळे पेन्शनर आहात, रोज महिन्याला तुमच्या हातात काही सर्टन अमाऊंट्स येत असते. आता एखादा शेतकरी वर्ग घेतला की त्यांना रोज पदर मिळत नाही, कधीतरी वर्षातनं एकदा त्यांचं पीक येणार, ते विकणार आणि मग ते हळूहळू बँकेत नाही करणार. मग त्यांना जर एखादा आजार झाला तर ते पटकन डॉक्टरकडे जात नाही, ते म्हणतात राहू दे डॉक्टर, मी थोडे दिवस अंगावर काढतो, जाऊ दे, पैसे खूप जातात. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचं आयुष्यमान हे हळूहळू कमी होत असतं. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो एक्झरसाईज आणि ह्या गोष्टीच्या बाबतीतलं अवेअरनेस नसणं, म्हणजे तुमच्या हेल्थच्या बाबतीतलं अवेअरनेसच नाही आहे. म्हणजे पहिलं मला वाटते ससाणे सरांसाठी आपण टाळ्या वाजूया, इतका फॉलोअप घेतलाय त्यांनी माझा. म्हणजे मी त्यांना ना नू चाललं होतं की नाही सर असं नाही जमणार, मग नाही सर असं होणार, नाही नाही तुम्ही काय पण करा, मॅडम मी ॲडजस्ट करतो. कारण अशा अवेअरनेसच्या गोष्टी जेव्हा तुम्ही समाजात पसरवता तेव्हा अल्टिमेटली तुम्हाला तुमच्या हेल्थबद्दलचा अवेअरनेस हे वाढत वाढत जात असतो. तिसरा महत्त्वाचा गोष्ट आहे ती म्हणजे तुमची लाईफस्टाईल. आता लाईफस्टाईल म्हणजे काय, की मी लवकर उठे, लवकर निजे, तया आरोग्य संपत्ती प्राप्त होईल, असं जुन्या काळातले लोक म्हणत होते. आरोग्य ठीक आहे, संपत्ती कुठून येणार आहे त्याच्यामुळे, कारण माणूस जेव्हा लवकर उठतो तेव्हा त्याचं कामही लवकर सुरू करतो आणि त्याची इफिशियन्सी वाढली जाते. कारण ब्रह्ममुहूर्तावर उठावं आणि ब्रह्ममुहूर्तावर अभ्यास करावा, ब्रह्ममुहूर्तावर कुठलंही काम केलं की ते जास्त ग्रास्प केलं जातं. आणि अशा वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराची हालचाल सुरू करता आणि हळूहळू तुम्हाला भरपूर वेळ मिळतो, तुम्ही भरपूर कामं करू शकता, अल्टिमेटली त्याच्यातून तुमची संपत्ती येणार आहे. पण हे जुन्या काळातल्या लोकांनी तुम्ही सांगून ठेवलं होतं, पण आजकाल त्या बाबतीत बघायला जा मिळत नाही. एस्पेशली सगळ्या पेन्शनरच्या बाबतीत मी अजूनही हे करते. मी मैत्रीण म्हणलं ना तुम्हाला, मग थोडंसं मर्मावर बोट ठेवलं तर राग म्हणू नका. रात्रभर तुम्ही मोबाईलमध्ये असता, झोप येत नाही, झोप येत नाही, झोप येत नाही, एम आय राईट? आणि मग तुमच्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम सुरू होतात. तर त्यामुळे थोडंसं लाईफस्टाईलच्या बाबतीत मी आत्ता ऑफकोर्स ह्याच्यावर पण बोलणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट हा तुमच्या आयुष्याच्या
लॉन्गिव्हिटी किंवा ज्याला आपण काय म्हणतो की तुमच्या आयुष्यमानावर होत असतो, त्यामुळे आपलं आयुष्यमान वाढवायचं आहे तर एक्झॅक्टली डॉक्टर मी करू काय, काय केलं पाहिजे, त्यातला सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. माझ्याकडे अँजिओप्लास्टी बायपास झाल्यानंतर परत ब्लॉकेजेस होत आहेत, परत अँजायना आहे, परत त्रास होतो आहे, हार्ट एकदम अचानक वीक आलं डॉक्टर, पंपिंग कॅपॅसिटी कमी आली आहे, मी अगदी टॉयलेटपर्यंत पण पूर्वीसारखं चालू शकत नाही, चालायला गेलं तर मला छातीत दम लागतो, पाठीत दुखतं, अशी कितीतरी लक्षणं घेऊन पेशंट येतात. आम्ही ट्रीटमेंट करत असतो पण 70% ट्रीटमेंट ही वर्क करत असते, 30-40% तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत अमूलाग्र बदल करावा लागतो तर आणि तरच हे सगळे आजार आटोक्यात येतात. आता लाईफस्टाईल चेंज करायची म्हणजे पहिलं काय करायचं, तर तुमचं डायट्री फूड हॅबिट्स. डायट्री फूड हॅबिट्स म्हणजे एक्झॅक्टली मी काय करू, तर प्रोटीनचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे. मग प्रोटीन दोन प्रकारचं येतं, कारण आपल्या शरीराला डॉक्टर मंडळींना माहीतच असेल दोन गोष्टींची नितांत गरज आहे, पहिलं प्रोटीन आणि दुसरं लिपिड्स, तुमच्या भाषेत कोलेस्ट्रॉल. आणि तुम्ही घाबरू नसता की हे नाही बाबा कोलेस्ट्रॉल नको, असं नको, तसं नको, पण देर आर टू टाईप्स ऑफ प्रोटीन, पहिलं व्हेज प्रोटीन आणि दुसरं नॉनव्हेज प्रोटीन. त्यामुळे मी कधी असं म्हणणार नाही की नॉनव्हेज खाऊ नका किंवा काय, पण नॉनव्हेज खाण्यामधली दोन गोष्टी राहतात की ती म्हणजे लीन प्रोटीन करून घेणं जास्त गरजेचं आहे, कारण भारतामध्ये काळी माती आहे, भाज्यांची अवेलेबिलिटी खूप आहे, हिंदुझम आहे, आणि आपल्याकडे भौगोलिक परिस्थितीनुसार शाकाहार हा जास्त प्रेफर केला जातो. भारत सोडून जर तुम्ही बाहेर गेलात तर 100% ते नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत आणि सकाळ दुपार संध्याकाळ ते नॉनव्हेज खातात, परंतु त्यांना हार्ट अटॅक जास्त येत नाही. इंडियामध्ये असं काय होतं की हार्ट अटॅक येतो, कारण भारतामध्ये आपण ज्या पद्धतीने नॉनव्हेज करतो, भरपूर ऑइल घातलं जातं, भरपूर मसाले घातले जातात, ते मसाले चांगले भुनले जातात, आणि त्याबरोबर लेस क्वांटिटी ऑफ युअर प्रोटीन नॉनव्हेज, आणि 2-3 भाकरी, भरपूर भात, बिर्याणी में जाएगा, उसके साथ रोटी शोटी भाकरी जास्त खाल्लं जातं. सो यू आर टेकिंग लॉट्स ऑफ कार्बोहायड्रेट, लेस प्रोटीन. आणि उलटं एक्झॅक्टली ते काय करतात, सुपी आहे, ग्रिल केलेलं आहे, आणि त्याच्यावर भरपूर प्रमाणात सॅलड खातात, आणि म्हणून जरी ते कोलेस्ट्रॉल वाढवणारा जरी घटक असेल, त्याच्यामध्ये नॅचरल कोलेस्ट्रॉल जास्त असेल, परंतु ते बाहेर टाकून देण्याचं जे काम आहे, जे संडासवाटे होत असतं, त्याच्यासाठी फायबरची जास्त गरज असते, ते फायबर भारतातले लोक जास्त घेत नाहीत. सिम्पल वे आहे. त्यामुळे एवढं बाऊलभर सॅलड, लेस क्वांटिटी ऑफ युअर प्रोटीन, जर तुम्ही ते खाल्लं आणि पोट भरलं ठीक आहे, त्याच्याबरोबर भाकरी भात वगैरे जर खाल्लं नाही, यू कॅन एन्जॉय युअर नॉनव्हेज. किंवा त्याला लीन करून घ्या, लीन म्हणजे ते शिजवा, फ्रीजमध्ये ठेवा, वरती जे काही फॅट येते ते काढून टाका, आणि मग त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता, त्याला लीन मीट म्हणतात. परंतु जसं मघाशी मी सांगितलं, पूर्वापार आपलं शरीर जे आहे ते शाकाहारीच जेनेटिक जमलेलं आहे, त्यामुळे शाकाहार हा जास्तीत जास्त प्रेफर करा, कारण जेवढे फायबर्स, व्हेजिटेबल्स, जेवढे तुमच्या शरीरामध्ये मिनरल्स, व्हिटॅमिन्स जाणार आहेत की जे हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांमधून जातात, तेवढं तुमच्या शरीराला जे चांगलं आहे किंवा ज्याचं न्यूट्रिशनली तुम्ही चांगले राहता. सो माय डिअर फ्रेंड्स, प्रोटीन आणि काही प्रमाणात फॅट, हे पण ते नॅचरल फॅट, नॅचरल फॅट हे सगळ्या नट्समधून जातं, जसे बदाम, अक्रोड, जवस किंवा तुमच्या तेलबिया ज्या काही असतात. त्यामुळे जुन्या लोकांनी एवढासा गूळ आणि 4 शेंगदाणे खायची जी सवय होती ती ॲक्च्युली चांगली होती, कारण त्याच्यातून त्यांना आयन मिळत होतं, कॅल्शियम जात होतं, आणि शेंगदाण्यांच्यामुळे स्निग्ध पदार्थ जात होते. पण आता मात्र आम्ही शेंगदाणे खात नाही, आम्ही खारवलेले खातो, त्याला पुदिना लावलेला असतो, उसके साथ चीज होता है, ऑनियन होता है, बहुत कुछ होता है, और उसके साथ ही हम खाते. सो थोडंसं तुमच्या डायट्री फूड हॅबिट्समध्ये जर चेंजेस केले तर बऱ्याच अंशी करतात. इथे जे डायबिटीजचे लोक आहेत त्यांच्यासाठी एक सिम्पल एक थीम देते. डिटेल्स मी बोलले तर मला 3-4 दिवस लागतील सर तुमच्या सगळ्यांना जर ह्याच्याबद्दल अवेअर करायला. मी फक्त थीम देणार आहे, डिटेल हवा असेल तर मला तुम्ही एनी टाईम भेटा, काही प्रॉब्लेम नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं, कार्बोहायड्रेट इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ. ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी कार्ब्स बंद करा. धान्य, ज्वारी, बाजरी, मका, गहू, तांदूळ, युअर नाचणी, जे काही आपण धान्य म्हणतो, ती जेवढी तुम्ही कमी प्रमाणात खाल किंवा बंद कराल तेवढे तुमचे शुगर लेवल्स ह्या कंट्रोलमध्ये येत असतात. मी पाहिजे तसं खाणार आणि मग ठीक आहे, गोळ्याच वाढतील ना, त्याला काय, एक गोळी तोंडात टाकली की शुगर कंट्रोल येते. माय डिअर फ्रेंड्स, तुम्ही टाईप 2 डायबिटीजमधनं हळूहळू इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीजवर कधी याल हे तुमचं तुम्हालाच कळणार नाही आहे.
त्यामुळे आहारातले कार्बोहायड्रेट जेवढे कमी कराल तेवढं डायबिटीजच्या लोकांच्यासाठी चांगलं आहे. तिसरं आहे तळलेले पदार्थ पूर्णतः अवॉइड करा, कारण सॅच्युरेटेड फॅट असतं. बऱ्याचदा माझ्यासमोर पेशंट येऊन बसतात आणि म्हणतात, मॅडम तुम्ही बरेचसे काही आय व्ही ट्रीटमेंट्स वगैरे देता, सलाईनच्या ट्रीटमेंट असतात, काही साईड इफेक्ट आहेत का? मी त्यांना विचारते, सामोसा खाल्लाय? हो. वडापाव खाल्लाय? हो. तिथं गाड्यावर विचारलं होतं का ह्याचं काही साईड इफेक्ट आहे का? ते मात्र मटकन गेलं. का? तर ते जिभेला चांगलं वाटलं. त्यामुळे एका जिभेला चांगलं वाटावं म्हणून अख्खं शरीर कृपा करून पणाला लावू नका. त्यामुळे तळलेले पदार्थ पूर्ण अवॉइड करा. दुधाचं आणि माझं काही वाकडं नाही आहे, परंतु आजकाल दुधामध्ये भेसळी खूप येत आहेत. परवा सकाळला खूप मोठा लेख आला होता दुधाच्या भेसळींबद्दल, तर त्यामुळे त्याच्यात बऱ्याच अंशी काही काही युरिया तुमचे शॅम्पू आणि काय काय वापरलं जातं असं ऐकायला मिळतं. प्रत्यक्षात मी अजून बघितलेलं नाही आहे, पण भेसळीमुळे आणि दूधवाढीचे इंजेक्शन्स बऱ्याचदा गाई म्हशींना दिल्यामुळे शक्यतो दूध अवॉइड करा. दूध पिण्याची सवय असेल तर ती बंद करा. अगदीच वाटलं तर ताक चालेल, दही चालेल, परंतु तूप पण आवर्जून घ्या. घरी बनवलेलं तूप अंडरलाईन करून ठेवते मी. आमच्याकडे बाई ह्यांचं येतं, आमच्याकडे बाई त्यांचं येतं, हे असं जे काही ह्यांचं त्यांचं आहे त्याच्यापेक्षा आमच्याकडे बाई आमचंच असतं ह्या वाक्यावर तुम्ही जास्तीत जास्त जोर देणं गरजेचं आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, आहारातल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, परंतु सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे तो आहार किती वाजता खाताय. रोजचं टायमिंग हे शक्यतो चेंजेस करू नका, कितीही काहीही झालं तरी. म्हणजे काल मी नाश्ता 8 वाजता केला आणि मग उद्या मी नाश्ता केलाच नाही असं करायचं नाही. काही ना काहीतरी तुम्ही ब्रेक करा. इतक्या वेळचं फास्ट आहे, इतक्या वेळी तुमचं पोट जे रिकाम आहे, जे रात्री जेवलेलं सकाळी, त्याचं मध्ये कुठंतरी ब्रेक करणं गरजेची बाब आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे एक्झरसाईज. तुम्ही सगळेजण व्यायाम करताय, मग राईट, बरोबर आहे ना? हातवर करा की जे करत नाही आहेत. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आयुष्यात खरंही बोलता आलं पाहिजे. सो व्यायाम करताच, पण एक्झरसाईज झाल्यानंतर स्ट्रेचिंग खूप महत्त्वाचं आहे. चालणं, सूर्यनमस्कार, सगळ्यात छान म्हणजे सूर्यनमस्कार. पाहुण्यांच्या घरी जावा, लॉजवर जावा, घरी असा कुठल्या छोट्या मोठ्या 6x3 फुटाची जागा असेल तरी सूर्यनमस्कार छान पद्धतीने होतात. सूर्यनमस्कार ही गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये योगाही आहे, कार्डिओवॅस्क्युलर हे पण आहे, म्हणजे तुमचे एक्झरसाईज पण आहे, कार्डिओ रेस्पायरेटरी एक्झरसाईज पण आहे. परंतु सूर्यनमस्कार कशा पद्धतीने घालता ह्याला महत्त्व आहे. काही लोक खूप स्लोली घालतात, मी रोज घालते कंपल्सरी 50 ते 60 सूर्यनमस्कार डेली घालते, पण ते घालण्याचं माझा थोडासा स्पीड जास्त आहे. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मी जिथं माझी योगाची डिग्री घेतली तिथं ज्या पद्धतीनं मी शिकले त्या पद्धतीनं मी हे करते, पण समहव रोजचं एक्झरसाईज सुरुवात करताना 5 सूर्यनमस्काराने करा. मॅक्सिमम 30 सूर्यनमस्कार रोजचे घातले पाहिजेत. परंतु ज्याला गुडघ्याचे प्रॉब्लेम आहेत, गुडघे दुखतात, त्रास होतो, त्यांनी कृपा करून सूर्यनमस्कार घालू नका. चालाल तर वाचाल, जसं वाचाल तर वाचाल तसं चालाल तर वाचाल. रोजचे 30 ते 45 मिनटं रेग्युलर चाला, स्विमिंग करा, जे काही करा, परंतु स्ट्रेचिंग खूप महत्त्वाचं आहे. आता स्ट्रेचिंगबद्दल मी जास्त नाही सांगणार, यूट्यूबवर जा, खूप त्या यूट्यूबचे जो कोण प्रमोटर असेल, जो कोण निर्माता असेल, त्याला 10 वेळा थँक्यू म्हणा, कारण सगळं दिलं आहे त्याने, सगळं सगळं, म्हणजे काही त्याच्यात नाही असं नाही आहे. सो स्ट्रेचिंग आफ्टर वॉकिंग, स्ट्रेचिंग आफ्टर स्विमिंग, स्ट्रेचिंग आफ्टर सायकलिंग, ह्या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला तिथे अवेअर केलं जातं. कारण एक्झरसाईज केलं तर आयुष्यमान तर वाढतंच, परंतु मुळातच तुम्हाला वय कमी झालेल्याचे फिलिंग्ज येत असतात. फिलिंग्ज, कारण फिलिंग्ज खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही जर 60 आहात आणि जर तुम्हाला फील होत आहे की 70 सगळं सुरू झालं आहे, तुम्हाला म्हणजे डिप्रेशन येईल. सो एक्झरसाईजमुळे तुमच्या बोनची स्ट्रेंथ वाढते, मसलची स्ट्रेंथ वाढते, आयुष्यमान कमी झालेल्याचे फिलिंग्ज येत असतात, तुम्हाला मुळातच चपळता वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इथून इथंपर्यंत, पायापर्यंत सगळ्याला एक्झरसाईज आहे ना. मान हलवू शकता, हात हलवू शकता, पाय हलवू शकता, कंबर हलवू शकता. मेंदूला एक्झरसाईज आहे का डॉक्टर? मैंने ऐसे 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 हिला दिया, मुंडी हिला दिया तो मेरा ब्रेन अभी ॲक्टिवेट हो गया? नेवर. ब्रेन एक्झरसाईज ती पण तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. मग ब्रेन एक्झरसाईज करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ब्रीदिंग एक्झरसाईज. त्यात महत्त्वाचं भ्रामरी प्राणायाम. तुम्ही एकदा योगाचे सेशन्स वगैरे घ्या, त्याच्यात भ्रामरी प्राणायाम हे तुम्हाला खूप महत्त्वाचं ठरेल. त्यानंतरचा घटक आहे
तो म्हणजे स्ट्रेस फॅक्टर. आता स्ट्रेस 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 एक्झॅक्टली काय करू डॉक्टर? पहिलं तणाव ओळखा, ट्राय टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम बाय हुक ऑर क्रूक, एन प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न करा. होत नाही आहे, निग्लेक्ट द प्रॉब्लेम. असं जेव्हा मी माझ्या पेशंटला सांगितलं, कारण दर रविवारी आणि गुरुवारी मी चिंचवड आणि माझ्या स्वारगेटच्या ठिकाणी हे जे आत्ता तुम्हाला सांगते आहे तेच थोडंसं डिटेल सायंटिफिकली आम्ही आमच्या पेशंटना सांगत असतो. मी जेव्हा हे वाक्य बोलले तर तेव्हा एका मला महिला पेशंटने विचारलं, आणि जर प्रॉब्लेम रोजच समोर उभा राहत असेल तर काय करायचं? मी म्हटलं सुनेबद्दल बोलताय, माणकी कुणाबद्दल बोलणार आहे? मी म्हटलं मी शेवटचं काय वाक्य वापरलं, निग्लेक्ट द प्रॉब्लेम. तसं निग्लेक्ट करा, अहो पण रोज आहे. मग त्याच्यावर मी त्यांना नंतर काउन्सिलिंग केलं होतं कशा पद्धतीने करायचं. पण माय डिअर फ्रेंड्स, तणाव मुक्तीसाठी मेडिटेशन आणि ह्या गोष्टी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आणि मी तुम्हाला शिकवण्यात अर्थच नाही आहे, कारण इतक्या वयाच्या एका टप्प्यावर तुम्ही आहात की सगळ्या ECG लेवल्स तुम्ही पार करून गेलेला आहात आणि तुम्हाला लक्षात आलेलं आहे की एक्झॅक्टली काय करायला पाहिजे. त्यामुळे जसं जसं वय वाढतं तसं तसं आयसोलेशन, एकटेपणाची भावना, त्यातल्या त्यात लाईफ पार्टनरचं पुढे मागे होणं. काही वेळा लाईफ पार्टनर आपला लवकर निघून जातो, किंवा काही वेळा आपल्याला मागे राहावं लागतं, पुढे राहावं लागतं. परवा एक गोष्ट मी इतकी सुंदर ऐकली की दोघांचं जीवन खूप सुंदर चाललेलं असतं आणि एकदा अचानक असं होतं की तो आजारी पडतो आणि सगळं घर असं हल्ल्यासारखं होतं आणि त्याच्या काही गोष्टी लक्षात येतात. मग तो तिला सांगतो की अरे एक काम कर, तू बँकेत इकडं जा, ते पोस्टात जा, इथं बिलं भरून ये जा, MSEBची बिलं भर. आणि तिच्या लक्षात यायला लागतं की पूर्वी ही कामं मला कधीच हा सांगत नव्हता, पण आजारी पडल्यापासून हा मला सांगायला लागलाय. त्याच्यातला बदल तिच्या लक्षात येत असतो आणि थोड्या दिवसानंतर ती हळूहळू हळूहळू तेवढी स्ट्रॉंग बनत जाते. आणि मग एक दिवस ती स्वतः आजारपणाचं नाटक करते आणि मग त्याला म्हणते की माझ्यासाठी एक कप चहा करशील का. तो चहा करायला जातो आणि तिथे तो अगदी पानसट चहा झालेला असतो, सगळीकडे पसारा पडलेला असतो, आणि मग ती अंतरुणावर पडूनच त्याला शिकवत असते असं कर तसं कर. आणि 6 महिन्यात तो एकदम किचनमध्ये तरवेज होऊन जातो आणि मग दोघं एकमेकाच्या हातात हात घेतात आणि म्हणतात आता मीही जायला मोकळी आहे आणि आता तूही गेलास तरी काही नाही आहे, कुणी पुढे मागे राहिलं तर कुणाचं कुणावाचून अडणार नाही. थोडी भावूक होती ही कथा, परंतु आयुष्यातल्या ह्या गोष्टी कुठेतरी ॲक्सेप्ट करणं पण गरजेचं असतं. आणि हे आयसोलेशन टाळायचं असेल, हा लोनलीपणा टाळायचा असेल, कारण तो एक प्रकारचा स्ट्रेस आहे. त्यामुळे आयुष्याची जर गुरुकिल्ली ज्याला म्हणतो आपण तुमच्या लॉंगेविटीची किंवा आयुष्यमानाची, तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे हे ग्रुप करून वेगवेगळे मेळावे घेता, वेगवेगळ्या पद्धतीने एकत्र येता, अशा मेळाव्यामध्ये हिरिरीने भाग घ्या. ससाणे सर, मला नाही वाटत तुम्ही लवकर म्हातारे व्हाल, कारण ज्या हिरिरीने एवढं सगळं थांबून प्रत्येकाचं व्यवस्थित मॅनेज करून त्या त्या ठिकाणी हे करणं, ह्या सगळ्याला चालना लागते. त्यामुळे ब्रेन एक्झरसाईजबद्दल मी जे बोलले, त्या ब्रेन एक्झरसाईजमध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये ॲक्टिव्ह राहणं हे गरजेचं आहे. मग ती ॲक्टिव्ह कुठली असेल, तर समजा तुमच्या सुनेने म्हणलं की भाजी निवडा, मी एवढा मोठा अधिकारी होतो आणि आता मला भाजी निवडायला, अरे काय आहे त्याच्यात, सुनबाई काही टेन्शन घेऊ नका, माझं मी जाऊन आणतो, माझ्याबरोबर चला, मी आत्तापर्यंत मला माहीत नव्हतं कशी भाजी घ्यायची आहे, मला 2 दिवस शिकवा, मी तुमची कामं करतो आणि तुम्हाला मदत करतो, काय आलं आहे कमीपणा? ब्रेन ॲक्टिवेट राहते. ओके, सो तिसरा महत्त्वाचा गोष्ट आहे ती म्हणजे ज्याला आपण स्ट्रेचिंग, एक्झरसाईज, लाईफस्टाईल किंवा ज्याला आपण तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी, याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे तुमचं सोशल लाईफ. मला माझी आई सांगायची की आई वडिलांचं ऋण कधी फेडू शकत नसतो, गुरुचं ऋण कधी फेडू शकत नाही, तसं समाजाचं ऋण आपण कधीच फेडू शकत नाही, कारण आपल्या जडणघडणमध्ये आपण जे मानव म्हणून, मनुष्य म्हणून आपली वाढ होत असते, डेव्हलपमेंट होत असते, त्यात समाजाचा खूप मोठा हात असतो आणि त्या समाजासाठी काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे. परंतु माय डिअर फ्रेंड्स, आपण पहिल्यापासून काय शिकलो, मी, माझी फॅमिली, माझी बायको, माझी पोरं, माझा बँक बॅलन्स, माझं घर, माझी प्रॉपर्टी, एव्हरीथिंग इज माझं 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 माझं. मी अगदी साधं वी करते की सगळ्यांना मृत्यू अटळ आहे, तुम्हाला आहे, मला आहे, यांना आहे, सगळ्यांना आहे, कुठं कुणी इथं अजरावर नाही आहे. ह्यातलं एक तरी नातं तुमच्यासोबत येणार आहे का? नाही. जाताना कुणी तुमच्या डेड बॉडीवर तुमचे प्रॉपर्टी पेपर्स, ऑर्नमेंट्स, काय आणखी काय जे असेल ते बांधणार आहेत का? नाही, माझी डायमंड रिंग आहे, ये मैंने कमाई थी, तो ये मेरे साथ आने वाली आहे, असं जर असतं तर आपल्या पूर्वजांनी सगळं नेलं असतं, पृथ्वीवर काहीच राहिलं नसतं.
कुणी तुमच्या डेड बॉडीवर मुलांचे डिग्री पेपर्स वगैरे बांधतात का हो? नाही, ह्यांचा मुलगा आय आय टीशन, ह्यांचा मुलगा काय आय एस ऑफिसर, ह्यांचा आय पी एस, आणि ह्याचा मुलगा क्लार्क झाला आहे, असं कुणी असतं? काहीही संबंध नसतो. सो व्हॉट इज द फॅक्ट ऑफ युअर लाईफ? तुम्ही एकटे आला आहे आणि एकटे जाणार आहे, त्यामुळे एकट्याचं आयुष्य किती सुंदर करायचं हे सर्वस्वी तुमच्या हातातली गोष्ट आहे. आणि त्यामुळे जेवढं तुम्ही सोशली ॲक्टिव्ह राहता तेवढं तुमचं एकटेपणाची भावना कमी होते, ब्रेन ॲक्टिवेट राहत असतो, कधीही तुम्हाला मोकळा रिकामा वेळ राहत नाही. बऱ्याचदा काही वेळा तुमचा ॲटिट्यूड असतो की मी आय एम डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, आय एम समथिंग. म्हणजे सुरुवातीला मी जी प्रार्थना म्हटली त्याचा अर्थच असा होता की मॅडम तुमच्यामध्ये जे काही आहे ते माझ्यामध्ये थोडंसं यावं, अशी एका गुरु शिष्याने गुरुला केलेली ती अर्चना होती. मग त्या अर्चनेमध्ये आपण किती वेळा आपण म्हणतो की नाही बाबा ससाणे सरांच्यात काहीतरी मुळे, केंद्रे मॅडम तुमच्यात काहीतरी वेगळं आहे. आज मी एका मॅडमना पण म्हटलं यू आर लुकिंग व्हेरी गुड, नीट नेटकेपणा खूप आहे, तुम्ही ते घ्या ना त्याच्यामधलं. नाही मीच सगळ्यात बेस्ट, माझ्यासारखं कुणीच नाही, अशा ॲटिट्यूडने जेव्हा आपण जातो तेव्हा हळूहळू त्याचा परिणाम तुमच्या रक्तवाहिन्यांवर होत जात असतो. तिसरं गोष्ट आहे, मी सांगण्याची गरज नाही आहे, पण सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन. त्यामुळे इकॉनॉमिक्स ही आयुष्याच्या वाटेवर खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याचदा आपली इकॉनॉमिक्सची गणितं चुकतात, काही वेळा आपण खूप एखाद्यावर खर्च करतो आणि परत त्या गोष्टी आपल्याला तेवढ्या मिळत नाहीत, आणि मग वाटतं मी ते जर साठवून ठेवलं असतं तर आज मी कुठल्या कुठे गेलो असतो आणि काय झाले असेल. तर पेन्शनर लोकांच्या बाबतीत मी आल्यानंतर विचारलं की त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की प्रत्येक प्रॉब्लेमला लढा देण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत. मला जरा वेगळं वाटलं, पण मॅडमनी समजून सांगितलं की पेन्शनर लोकांना येणारी जी काही प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही सॉल्व्ह करतो वगैरे. खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे ही. त्यामुळे आपली इकॉनॉमिक्स व्यवस्थित ठेवणं, कारण बऱ्याच लोकांना अशी सवय असते नाही जाऊ दे माझा भाऊ आहे मी देऊन टाकलं, नाही माझी बहीण आहे मी देऊन टाकलं, नाही माझ्या मुलाच्या हातात मी सगळं देऊन टाकलं. परंतु आपल्या आरोग्यासाठी काही गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या साठवून ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला असं वाटत असतं की माझा इन्शुरन्स आहे आणि मगच मी मला मी पूर्णतः हे झालेलं आहे, आय ॲग्री इन्शुरन्स कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केले पाहिजेत कारण अचानक आलेल्या मोठ्या आजारांना ते हे करतात, परंतु आपल्या गाठीला काही पैसे हे पाहिजेतच, कारण इमर्जन्सी आल्यानंतर इन्शुरन्स लगेच उभारत नाही. इमर्जन्सी जेव्हा येते तेव्हा पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये म्हणतात आधी ॲडव्हान्स पे करा आणि मग पुढच्या सगळ्या ट्रीटमेंट्स सुरू करतात. मी कौतुकाने सांगते असं नाही आहे, पण अभिमानानं सांगते की माझ्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याचदा काही वेळा अचानक पेशंट कोलॅप्स होतात, खूप मेडिसिन्स वगैरे आम्हाला त्यांना द्यावे लागतात, त्याचे एकही रुपया मी चार्ज त्या पेशंटकडून घेत नाही, कारण आजकाल एक इंजेक्शन दिलं की रिप्लेस करतात, हे जावा रिप्लेस द्या, हे जावा रिप्लेस द्या. का? कारण माझ्या तत्वानुसार एखाद्या मनुष्याचा जीव वाचवला तर त्याचे ब्लेसिंग्ज आहेत. आणि म्हणून तर पुन्हा प्रिव्हेंटिव्ह 550-600 स्क्वेअर फीटमध्ये एका ओ पी डी बेसिसवर सुरू झालेलं, आज एवढा मोठा नर्सिंग होमचे दोन हॉस्पिटल्स होणं, दिस इज अ ब्लेसिंग्ज ऑफ द पेशंट्स ओनली. सो तुमच्या महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ह्या काही गोष्टी इकॉनॉमिक्स तुमचे ठेवणं तितकीच गरजेची बाब आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आयुष्य वाढवायचं आहे, पण एक्झॅक्टली डॉक्टर मी करू काय, तर त्याला सगळ्यात महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे तुमचं चेकअप. चेकअपमध्ये तुम्हाला एकच गोष्ट माहिती आहे कुठली, तर समहाव मी कोलेस्ट्रॉल बघतो, माझं किडनी कशी आहे, शुगर कशी आहे, हिमोग्लोबिन कसं आहे, संपला विषय. कालच एक मी केस ऐकली की ॲब्सुल्युटली कोलेस्ट्रॉल नॉर्मल, एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल, नॉन अल्कोहोलिक, नॉन स्मोकर, असे सगळे जे होता एक व्यक्ती माझ्याच वयाचा आणि त्याची अचानक सर्टन कार्डियक अरेस्टने डेथ झाली. कोलेस्ट्रॉल हे पॅरामीटर नाही आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर काही कार्डियक मार्कर्स असतात, ते काय कार्डियक मार्कर्स आहेत वगैरे जर तुम्ही मला पर्सनली भेटला तर मी सांगू शकते, पण होमोसिस्टीन, एच एस सी आर पी, विटॅमिन डी, विटॅमिन बी 12, लायपोलिटले, दीज आर द कार्डियक मार्कर्स की ज्याच्यामध्ये आपल्याला ॲथरोस्क्लेरोटिक चेंजेस, रक्तवाहिन्या कडक होत आहेत का, इज देर एनी चान्सेस ऑफ हार्ट अटॅक टू मी डॉक्टर, माझे ॲथरोस्क्लेरोटिक चेंजेस वाढलेत का, हे सगळी आपण अर्ली स्टेजमध्ये फाइंड आउट करू शकतो. आणि त्याच्यावर काही सप्लिमेंट्स किंवा काही ज्याला मेडिसिन म्हणायचं नाही आहे, काही असे न्यूट्रिशनल घटक आहेत की ज्याच्यामुळे हे रक्तवाहिन्या कडक होत जात असतात. जसं तुम्हाला माहीत असलेल्या गोष्ट ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स सगळ्यांना माहिती आहे, बरोबर ना? इथं कुणी असं नाही की ज्याला ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स माहीत नाही आहेत. तर अशा काही सप्लिमेंट्स की ज्याच्यामुळे हे रक्तवाहिन्या कडक होण्यापासून तुम्ही वाचू शकता. त्यामुळे विटॅमिन डीचा आयुष्यातला रोल खूप महत्त्वाचा आहे. फक्त संधिवात
किंवा हाडं ठिसूळ झाली म्हणून विटॅमिन डी घ्या नाही. कित्येक ऑटो इम्युन कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये हाय डोस ऑफ विटॅमिन डी, हाय डोस ऑफ विटॅमिन सी, विटॅमिन ई, ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स, सम मिनरल्स, इतक्या गोष्टींचा त्याच्यामध्ये हे केला जातो की आपण जे डीजनरेटिव्ह चेंजेस आहेत, जे वार्धक्याची लक्षणं आहेत, ती थांबवू शकतो. आणि म्हणूनच एक काही प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम्स पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये आम्ही राबवतो. तुम्ही डॉक्टर्स आहात म्हणून थोडंसं डिटेल सांगते. आता प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, तर दोन प्रकारचं आहे, फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज. पहिल्या स्टेजमध्ये जे प्रिव्हेंशन म्हणून आलेले असणारे पेशंट, मला काही त्रास नाही आहे, मला बी पी पण नाही, डायबिटीज नाही, पण मला माहिती करून घ्यायचं कारण माझं वय आता 55 पुढे गेलेलं आहे. सेकंड पार्ट असतो तो म्हणजे मला बी पी आहे, डायबिटीज आहे, अजून कुठले कॉम्प्लिकेशन्सनी हार्ट अटॅक आलेला नाही आहे, पण डॉक्टर मला काय सांगू शकतात. ते फर्स्ट स्टेजमधले पेशंट येतात, यांच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम हा वेगळा राहतो, त्यांचे इन्व्हेस्टिगेशन्स वेगळे राहतात, त्यांच्यामध्ये त्यांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवर आम्ही जास्त भर दिला जातो. आणि सेकंड पार्ट असतो तो स्टेज सेकंड, की ज्याच्यामध्ये बी पी आहे, डायबिटीज आहे, एन्जिओप्लास्टी ॲडवाईज केलेली आहे, बायपास ॲडवाईज केलेली आहे, किंवा एन्जिओप्लास्टी बायपास झाली आहे, पुन्हा मला ब्लॉकेजेस होत आहेत, पुन्हा मला हार्ट अटॅक आलेला आहे, पुन्हा मला छातीत दुखत आहे, अंजायना आहे, असे केसेस की ज्यांना काही मशीन बेस्ड ट्रीटमेंट, काही सलाईन बेस्ड ट्रीटमेंटवर आपण ट्रीट करू शकतो. घाबरू नका. 10%, 15%, 20% पंपिंग असलेले पेशंट की जिचे डॉक्टर म्हणतात आता मेडिसिनवर जेवढे आयुष्यमान असेल तेवढे दिवस आपण पुल ऑन करूया, असे केसेससुद्धा ई सी पी, ई एस एम आर, ओझोन, एच बी ओ टी अशा काही मशीन बेस्ड ट्रीटमेंटने ट्रीट होऊ शकतात. त्यामुळे तपासण्या करणं गरजेचं आहे. जे डायबिटीजचे लोक आहेत, कृपा करून हात जोडून विनंती करते, वर्षानुवर्ष एकाच रिपोर्टवर राहू नका. खूप मजा मजा असते ना तुमच्या डायबिटीजच्या लोकांची, आता उद्या जायचं आहे त्या तपासणीला, आज 2 गोळ्या खायच्या आणि मग कमी आल्या की नाही बायकोला दाखवायचं किंवा नवऱ्याला दाखवा, हे बघा कमी आहे. अरे तुम्ही दुनियेला दाखवून काय करणार आहे, तुमच्यासाठी बघा. आता तुमच्या ह्याच्यानंतर जेवण असेल, बऱ्याचदा तुम्ही म्हणाल मॅडम तळलेलं खाऊ नका, स्वीट खाऊ नका, दूध खाऊ नका, आणि हे सगळे पदार्थ तुमच्या जेवणात असतात, परंतु कुणी बघणारं नाही आहे म्हणून तुम्ही एकच्या ऐवजी 4 गुलाबजाम खाऊन जातात. काही नाही ग, तिथं गेल्यानंतर आणि इतकं छान मुळमुळीत उत्तर, काही नव्हतं, अगदी पेन्शनर म्हणजे कसं सात्विक जेवण होतं, मी एवढूसं फक्त गुलाबजाम एक चमचावर खाल्ला, बघ काही केलं नाही. आपल्याला तुम्ही स्वतःला फसवत असता, त्यामुळे कृपा करून डायबिटीजच्या लोकांच्यामध्ये पॅथॉलॉजी बदलून दर महिन्याला शुगरचं ॲनालिसिस करत जावा. बी पीच्या पेशंटने तुम्ही बी पी ॲपरेटस घरी घेता, पण जे ऑटोमॅटिक बी पी ॲपरेटस असतं त्याला 10% एरर असते, त्यामुळे जर कधी शक्य झालं जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन 10-15 मिनटं त्यांच्या क्लिनिकमध्ये शांत बसा, डीप ब्रीथ करा, मनात कोणतेही विचार येऊन देऊ नका, आणि शांतपणे त्यांच्या तिथं जाऊन डॉक्टर मी झोपून माझं बी पी बघा, ते जे बी पी असणार आहे दॅट इज युअर रिअल बी पी. आणि असं बी पीचं चेकअप हे सतत करत राहणं, घाबरून जायचं नाही डॉक्टर, नाही वाढलं बिडलं तो उगी टेन्शन येतं, पण असं जे करतात त्यांच्यामध्ये आयुष्यमान उलट कमी होतं, कारण अचानक एखाद्या मेजर इव्हेंटला तुम्हाला सामोरं जावं लागतं. एका छोट्या हार्ट अटॅकने 30-40-50% ब्लॉक असलेला सुद्धा पेशंटला सडन कार्डियक अरेस्ट बसतो, किंवा सडन कार्डियक जर सप्लाय जर तुमचं थांबला तर तुमचे कार्डियक मसल सडन वीक होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे 100% ब्लॉक असेल तर खूप मेजर काहीतरी आहे, आणि 30-40% ब्लॉक आहे तर मला काही होणार नाही अशा चुकीच्या समजमध्ये तुम्ही राहू नका, कारण तुमचा ब्लॉकेजेसमुळं तुमचं हार्ट किती डॅमेज झालं आहे त्याचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे रेग्युलर चेकअप करणं, पायावर सूज येते, बऱ्याचदा ॲनिमिक कंडिशन असते, हिमोग्लोबिन कमी असतं आणि मुळमुळीत उत्तर दिलं जातं माझं नेहमीच हिमोग्लोबिन कमी असतं, अरे पण नेहमीच माझं बी पी वाढलं, शुगर 250 ते नेहमीच 250 असते, अरे पण नेहमीच चुकीची गोष्ट आहे. सतत जर तुमची बॉडी त्या स्ट्रेसमध्ये राहिली तर रक्तवाहिन्या कडक होणार आहेत, ब्लॉकेजेस होणारच आहेत. त्यामुळे रेग्युलर चेकअपच्या बाबतीमध्ये मात्र आळस करू नका. महिन्याचे ठरलेल्या काही गोष्टी असतात की ज्या तिथे जाणं, पॅथॉलॉजिस्टकडे जाऊन ते तपासणी करणं गरजेचं आहे. तुम्ही सगळे सी जी एसमधले आहात, तुम्हाला असंही गव्हर्नमेंटने सगळं फ्री दिलेलं आहे, पण तिथंपर्यंत जाण्यासाठी आळस करायचं नाही. आज काय मुलीचं लग्न होतं, नातीची परीक्षाच होती, उद्या काही इकडचं काहीतरी होतं, तिकडचं काय होतं, सणवार होते, नाही गं बाई मला जमणार नाही, असली मुळमुळीत उत्तरं देऊ नका. सणवार एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही स्वतः व्यवस्थित स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा घटक आहे ते म्हणजे हॅबिट्स. चुकीच्या हॅबिट्समध्ये पहिल्यांदाच मी क्लिअर केलं होतं की मोबाईलचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा करा. माझं यूट्यूबवर
निद्रा या गोष्टीवर एक लेक्चर मी खास दिलेला आहे, झोप, कारण तुमची झोप जितकी महत्त्वाची आहे त्याच गोष्टीचा परिणाम तुमच्या रक्तवाहिन्यांवर, तुमच्या मसल्सवर, बोन्सवर, सगळ्यावर होत असतो. तुमची इम्युन सिस्टीम वाढवण्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. मग एक्झॅक्टली जेव्हा साधी गोष्ट सायन्स सांगते, रात्र होते दिवस असतो, रात्र झाली की झोप येते, दिवस उजाडला की जाग येते, त्याच्या मागचं शास्त्रीय कारण असं आहे की जसं सनरेज येतात तसं तुमच्या शरीरामधलं मिलॅटोनिन नावाचा जो घटक आहे तो सिक्रीट व्हायला कमी होतो. मिलॅटोनिन जेव्हा वाढतं कधी, जेव्हा अंधार होतो तेव्हा वाढतं आणि आपल्याला झोप येते. मग रात्री 9 नंतर सिरियल बघत बसणं, पुढचं पाऊल मागचं पाऊल, कारी काळी गोरी हे ते, बरोबर ना? आजकाल खूप चांगल्या चांगल्या सिरियल, 7व्या मुलीची 7वी मुलगी, मला माहिती आहेत, माझ्या सासूबाई आत्ताच नुकत्याच गेल्या, आई आहे, जेव्हा ते घरी असतात तेव्हा सतत, कारण माझ्या सासूबाईंबरोबर कॉन्व्हर्सेशन करायचं जे मीडिया होता माझा तो सिरियल होता. आई काय झालं हो तिचं, आई काय झालं हो हिचं, आणि मग आई बोलायच्या, आणि मी अशी एक सून होते की मी सासूला बोलतं केलं, मी सासूने माझ्याशी बोलावं म्हणून कधीच अट्टहास धरला नाही. सो माय डिअर फ्रेंड्स, ह्या सगळ्या सिरियल्समधून तुम्ही मोबाईलमध्ये जाता, मग यूट्यूबवर जाता, भले ज्योत्स्ना पाटलींना रात्री बघू नका, ऐकू नका, पण जेव्हा हे लाईट्स, LED लाईट्स तुमच्या डोळ्यावर जातात, तुमचं मिलॅटोनिनचं सिक्रिशन कमी होतं, निद्रानाश होतो, असेही वय वाढेल तसे आपली झोप कमी होत असते. त्यामुळे माय डिअर फ्रेंड्स, कृपा करून हात जोडून विनंती करते की रात्री 9 ते 10 नंतर ॲटलीस्ट झोपेच्या आधी 2 तास तरी तुमच्या हातात मोबाईल, TV काही नसावा. बुक्स आर द बेस्ट सिडेटिव्ह इन दिस वर्ल्ड. शाळा कॉलेजचे दिवस आठवा, पुस्तक हातात घेतलं की झोप यायची, त्यामुळे आवर्जून एखादं पुस्तक घ्या आणि झोपी जा. त्यामुळे कमीत कमी 7 ते 9 तासाची झोप ही तुमच्या शरीरासाठी आवर्जून गरजेची आहे. रात्री झोप लागत नाही मग सकाळी झोप येते, असे काही लोकांचे कॉम्प्लिकेशन्स असतात, त्यांच्यासाठी पण मी काही म्हणत नाही, फक्त जेवण करून झोपू नका. सकाळचा हलका नाश्ता करा, झोप काढा, नंतर दुपारी जेवण करून बिलकुल झोपू नका. काही ना काही कशात तरी मन गुंतवा, कारण झोपल्यान म्हणजे जेवण करून जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमच्या ग्लुकोज लेवल दुप्पट तिप्पट वाढत असतं, आणि मग शुगर वाढते, वेट वाढतं, बऱ्याच गोष्टी कॉम्प्लिकेशन्समध्ये होऊ शकतात. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे गुड हॅबिट्स, बॅड हॅबिट्समध्ये बऱ्याचदा स्मोकिंग, तंबाखू, ड्रिंक्सचं प्रमाण घेण्याची बऱ्याचदा सवय असते. मग त्या बाबतीत मी सांगते की प्लीज स्टॉप युअर स्मोकिंग, स्टॉप युअर टोबॅको. लिटिल बिट ड्रिंक्स जर तुम्ही घेत असाल कधी काही काळी ऑकेजनली, पण ते ऑकेजनल हे रिपीटेड नसावं. आज काय ह्याची बायको मेली, उद्या काय त्याचं मुलाचं काहीतरी झालं, ह्याचं झालं, रोज कुछ ना कुछ तो चल रहा है. मी एक जोक सांगू, चालेल ना? हां. सासरे बुवा लेकीकडे येतात, सासऱ्यांना खुश करायचं असतं, जावई म्हणतो चला बसूया. आजकाल बसूया शब्दाला फार महत्त्व आलेलं आहे, अगदी भाऊ कदमनी तर त्याला इतकं वर आणलेलं आहे की जिथं कुठेतरी बर चल ये बसूया म्हणलं की सगळे हसतातच. त्यामुळे हा शब्दालाच राव मराठीला सगळं हे करून टाकले, तर ते म्हणतात चला बसूया. आणि मग जावई बापू कौतुकाने विचारतात की पाणी किती घेणार, तर ते म्हणतात छे, मुलीच्या घरी बिलकुल पाणी प्यायची नाही अशी आम्हाला सांगितलेलं आहे आणि मला तशीच द्या. सो माय डिअर फ्रेंड्स, 90 ml फॉर द मेल आणि 60 ml फॉर द फिमेल असं शास्त्रज्ञ सांगतात. तर त्या पद्धतीने तुम्ही ऑकेजनली जर कधी घेत असाल तर तुम्ही लिटिल क्वांटिटी ऑफ तुम्ही घेऊ शकता, पण त्याच्यासोबत जे काही फ्राईड खाल्लं जातं आणि मग तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल वाढतात, त्यामुळे कृपा करून ह्या सगळ्या व्यसनांपासून लांब राहणं ही जास्तीत जास्त गरजेची बाब राहणार आहे. त्यामुळे गुड हॅबिट्स बॅड हॅबिट्समध्ये, गुड हॅबिट्स टू कंट्रोल युअर माइंड, तुमच्या प्रत्येक माइंडवर कंट्रोल करणं ही गुड हॅबिट आहे. आणि आपलं इंद्रिय निग्रह म्हणतो ना त्याला, इंद्रिय निग्रह, तुमच्या इंद्रियांवर कमांड करणं ही गुड हॅबिट आहे. आणि बॅड हॅबिट्स ज्या आत्ता मी त्या सांगितल्या, मोबाईल रात्रीत बघणं किंवा ज्याला आपण काय म्हणतो तुमचे स्मोकिंग, ड्रिंक्स किंवा तंबाखू खाणं. माझ्याकडे एकदा हॉस्पिटलमधलं आमचं बेसिन ब्लॉक झालं होतं, प्लंबरला बोलवलं तर बेसिनमध्ये भरपूर तंबाखू सापडली. म्हणजे इट वॉज अ हॉरिबल फॉर मी की पेशंट तिथं माझ्याकडे सलाईन घेतात, ECP घेतात, काय काय करतात आणि खाली जातात, जाताना एक मस्तपैकी वडापाव खातात, स्मोक करतात आणि निघून जातात. मग तुम्ही, मी सरळ पेशंटला सांगते, यू आर वेस्टिंग युअर मनी अँड वेस्टिंग माय टाईम, कारण तेवढे पैसे कमवायला वेळ जास्त लागतो, बिग लॉस इज युअर्स. डॉक्टर काय आज आत्ता नाही संध्याकाळी ओपडीला बसला तरी चालेल, पण माय डिअर फ्रेंड्स, या सगळ्यापासून लांब राहणं गरजेची बाब आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे
तुमच्या शरीराचा किंवा मनाचा, तुमच्या शरीराकडे मनाकडे बघण्याचा होलिस्टिक ॲप्रोच. व्हॉट इज मीन बाय होलिस्टिक ॲप्रोच? तुम्ही निसर्गातला एक घटक आहात, नश्वर हे शरीर. बऱ्याचदा आणखी एक सांगायचं, आयुष्यमान वाढवायचं असेल तर तुमचं वाचन भरपूर पाहिजे. बऱ्याचदा जसं वय वाढेल तसं आपल्याला काय आवडतं? आध्यात्मिक पुस्तकं जास्त आवडतात, जप जास्त आवडतो, मंदिरात जायचं, भजनं करायची वगैरे. पण ते करा, त्याने खूप मन समाधान येणार, पण इट शुड बी इन अ लिमिट. त्याला एक लिमिट असू द्या. जेवढं काही तुमचं नॉलेज वाढवता येईल तेवढं वाढवा, कारण तुमची क्युरियॉसिटी, तुमचं नॉलेज, एखादी गोष्ट कला शिकणं, ह्याच्यामुळे तुमचा ब्रेन हा जास्त शार्प राहतो. मग तुम्हाला तुमच्या फॅमिलीत कधी असा शब्द ऐकायला लागत नाही, तुम्हाला काही कळत नाही, गप्प बसा. बरोबर आहे ना? वय जसं वाढेल तसं यू फील लाईक दॅट की आय एम द एक्सपायरी मेडिसिन नाव. आता मी एक्सपायर झालो, आता मला कुणी तितकं हे करत नाही. हे तेव्हाच घडतं जेव्हा तुमचा ब्रेन तुमच्या ह्याच्यामध्ये, तुम्हाला अल्झायमर होतो, विसरभोळेपणा आहे, निर्णयक्षमता कमी आली. त्या सगळ्यासाठी तुमचं नॉलेज वाढवणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. आणि नॉलेज वाढवायचं असेल तर कंपल्सरी नवीन 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 कला शिकायला लागा, नवीन लँग्वेज शिकायला लागा. नाही आत्तापर्यंत मला इंग्लिश जमलं नाही, स्मृती इराणी घ्या, 10वी झालेल्या आहेत त्या, हिंदी माध्यमातनं झालेल्या, आणि आज कुठल्या कुठे आहेत आणि किती फ्लुएंट इंग्लिश छान बोलतात. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही कुठलीही कला शिकायला लागा, तुम्हाला त्रासदायक होणार नाही आहे. आणि म्हणूनच बऱ्याचदा जेव्हा वयाची एक अशी उतारती वय येतं आणि तुम्हाला असं वाटायला लागतं की आता मृत्यूजवळ आहे, अटळ आहे. काही काही पेशंट 80 ह्याच्यातले मला विचारतात, मॅडम अजून किती दिवस राहिले तो तुम्ही सांगाल का? काही पेशंट मला विचारतात, मॅडम गॅरंटी काय, वॉरंटी काय, तुम्ही ट्रीटमेंट देताय काय, कसं कसं? अरे मला एका तासाचं मला माहिती आहे माझं काय होणार आहे. हाऊ आय कॅन गिव्ह द गॅरंटी ऑफ युअर बॉडी? पण स्टील ही मेंटॅलिटी ठेवायची नाही, कारण हळूहळू आपल्याला असं वाटतं हा देह नश्वर आहे, परमार्थातच राहायचं आहे, असं करायचं असं काय, ते पुढं काही माहीत नाही आहे. भूतकाळ जो जगून गेला तो तुम्ही चेंज करू शकणार नाही आहे, भविष्य तुम्हाला माहिती नाही आहे. मग वर्तमानात जगा ना. मग वर्तमानात मी चालतोय, बोलतोय, हसतोय, खेळतोय, खातोय, पितोय, देवा थँक्यू. सो आपला ॲटिट्यूड जीवनाकडे बघण्याचा होलिस्टिक पाहिजे. होलिस्टिकचा अर्थ आध्यात्मिक पाहिजे, म्हणजेच तुम्ही देवाला प्रत्येक क्षणात थँक्यू म्हटलं पाहिजे. मेरी बहुत सी ऐसी इच्छा थी की मैं 2 मजले का मैं इमारत बांधेन, किंवा मी आणखी काहीतरी 1 BHK 2 BHK मला ट्विन बंगलो पाहिजे होता आणि नाही जमलं. अरे अरे अरे, नाही जमलं. काय लागतं तुम्हाला? 2 वेळचं जेवण आणि 7-8 तासाची झोप इतर प्राण्यांसारखं तितकंच गरजेचं आहे. पण आपण मात्र आपल्या आयुष्याला पूर्ण कलाटणी दिली आहे आणि भगवंताच्या सान्निध्यात जाताना आपण हे विसरून निघालोय की देवाने आपल्याला पाठवलंय का. त्यामुळे मगाशी जसं म्हटलं की तुम्ही सोशलिझम करा, तसं तुमचा होलिस्टिक ॲप्रोच ठेवताना ह्या देहाचा उपयोग समाजासाठी, माझ्या घरच्यांच्यासाठी जितका काही होईल तितका माझ्यासाठी चांगला आहे. म्हणून सगळ्यात शेवटचं एक वाक्य सांगते, कृपा करून रिटायरमेंट घेऊ नका. पेन्शनर लोकांच्या मेळाव्यामध्ये, एवढ्या मोठ्या मेळाव्यामध्ये मी आज सांगते की कृपा करून रिटायरमेंट घेऊ नका, कारण रिटायरमेंट ही इंडियन कन्सेप्ट नाही, ही फॉरेनची कन्सेप्ट आहे. भारतीय लोकांची जी कॅपॅसिटी होती ती कुठेतरी कमी करावी म्हणून परकीयांनी आणलेलं हे एक आक्रमण आहे आपल्यावरचं. आणि वयाच्या 58, 56 काय 60, 62 तुम्हाला तुम्ही रिटायर आहात, नाव यू आर नॉट एबल टू डू द वर्क, असं कोण सांगणार? मी किती काम करायचं हे माझ्या हातातली गोष्ट आहे. मी किती हे करायचं, म्हणून आपला इतिहास बघा. आपल्या इतिहासामध्ये कितीतरी वयस्कर लोक, शिवाजी महाराजांच्या काळातले वगैरे आठवा की ते अगदी तानाजी मालुसरे असतील किंवा शेलार मामा, वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा ते लढले. आणि जर तुम्ही ज्या परकीयांनी आपल्यावर हे आक्रमण केलं त्यांच्या देशात जाऊन बघा, तिथे मोठ्या मोठ्या पोस्टवर सुद्धा वयस्कर लोकच आहेत, कारण तुम्ही अनुभवी आहात. आत्तापर्यंत स्वतःला घडवलं, घर घडवलं, आता समाज घडवण्यासाठी तुमचा उपयोग होणार आहे. त्यामुळे कृपा करून स्वतःला रिटायरमेंटमध्ये जा घालवू नका. सतत काही ना काहीतरी करत राहा आणि तुमची जे जुने विचार होते त्या विचारांची गरज आत्ता समाजाला खूप आहे. काय सांगताय डॉक्टर, कोण ऐकतच नाही राव, किती बडबड करतो तरी कोण घरात लक्ष देत नाही, नातवंड ऐकत नाही, कोणीच ऐकत नाही. जे तुमचं ऐकतील असा एखादा व्यक्ती नक्कीच असेल, पण त्यांच्यासाठी तुम्ही धडपड करा. एक काळ गेला, IT सेक्टर जसं वाढलं, दुनिया मेरी मुठ्ठी में आ गई, आणि मग स्विगी, झोमॅटो याच्यावरनं तुमची सुरुवात झाली. पण आता मात्र पिढी पुन्हा बदलायला लागली आहे.
हेल्थ अवेअरनेस पुन्हा वाढलेला आहे, त्यामुळे कोविडला कधी हे करू नका, कोविडला थँक्यू म्हणा, कारण कोविडनंतर लोकांचा हेल्थ अवेअरनेस वाढलेला आहे. जरी काही म्हणला तोपर्यंत असा स्वैराचार चालला होता, बेभान झाले होते सगळे, कुणाला काही त्याचं पडलेलं नव्हतं. आणि जशी जशी आपण डेथ जवळून बघितली, जसं लक्षात आलं की माणसाच्या आयुष्यामध्ये काही नाही आहे, तेव्हा मात्र आपण घाबरलो आणि हेल्थकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यामुळे माय डिअर फ्रेंड्स, आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून जे आपण बघतो, तुमचं आयुष्यमान उंचवायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आज इथे आल्यानंतर मॅडम तुमच्याशी बोलले आणि पेन्शनर लोक आणि तुम्ही सगळे पोस्टरच्या ह्याच्यामध्ये आहात, मला लहानपणी माझी एक गोष्ट आठवली, माझ्या बाबतीत घडलेली. वडील माझे रिटायर्ड नेव्ही पर्सन आणि नंतर एका शुगर फॅक्टरीमध्ये ते इरिगेशन डिपार्टमेंटला होते, आणि मी ज्या कॉलनीत राहत होते ती पोस्टाची कॉलनी, नावच होतं पोस्टाची कॉलनी, कारण तिथं पोस्ट ऑफिस होतं. आणि बऱ्यापैकी मी त्या पोस्टात जाणं येणं, माझा स्वभाव पहिल्यापासून कुंभरास, क्युरियॉसिटी, काय चाललंय काय चाललंय काय चाललंय बघण्याचं खूपच होता. आणि एक दिवस वडिलांच्याकडे काहीतरी आईस्क्रीम मागायला गेले आणि वडिलांनी सांगितलं, नाही नाही आधी एक रुपये कमवायची अक्कल आहे का तुला? राग आला, दहावीला होते मी, एवढा राग आला की दाखवतेच, मग आता कुठे जाऊ कुठे जाऊ कुठे जाऊ, पोस्टात गेले. पोस्ट ऑफिस काका होते आणि मी त्यांना म्हटलं, काका काका मला नोकरी पाहिजे. ते 2 मिनटं माझ्याकडे, त्यांचाही चष्मा होता, असे बघितले, तुला? म्हटलं हो. तेव्हा इंटरकॉम होते, त्यांनी तिथून माझ्या बाबांच्या ऑफिसमध्ये फोन लावला आणि म्हटले, पाटील साहेब कन्या आली आहे का, नोकरी मागते. तर बाबा तिकडे काय हसले काय बोलले मला अजून त्यांनी कधीच सांगितलं नाही, पण ते ठेवल्यानंतर ते म्हटले, बरं बाळ काय करणार तू इथं? मी काहीही करायला तयार आहे, पण तुला ह्यातलं काय जमणार आहे? तर तिथे ते काका असे ठप 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 मारत होते. मी म्हटलं, हे मला चांगलं काम जमेल, मी त्यांच्यापेक्षा फास्ट करून दाखवेन, पण मला 1 रुपया पाहिजे. ते म्हणले, पगार किती देऊ? म्हणलं, मला 1 रुपया पाहिजे, कारण मला तेव्हा दाखवायचं होतं. आणि बाबांनी तेव्हा म्हणे सांगितलं होतं त्यांना की ती काय म्हणते ते ऐकून घ्या. आणि नंतर बाबांनी मला येऊन सांगितलं, तेव्हा मी स्पोर्ट्समन होते, मी कबड्डीची नॅशनल प्लेअर आहे, पण स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं, मला आय असं काहीतरी करायचं. बाबांनी मला जवळ घेऊन तेव्हा सांगितलं, बाळ करिअर असं असावं की अगदी म्हातारी झालीस तरी ते करिअर चालू राहिलं पाहिजे. तेव्हा ताई डॉक्टर होती, ताई GMC मिरजला होती, तेव्हा मला असं वाटतं की करिअर असं, त्यांनी काही सांगितलं नाही, तू असं बन. आणि मग मी विचार केला की नाही यार, मग मला म्हटलं की तुला काय करायचं आहे? मी IPS अधिकारी बनणार, सॉरी मी PSI बनणार, मला IPS माहीत पण नव्हतं, मी PSI बनणार. मग बाबा म्हणले, तुला पोलीस बनायचं आहे का बनायचं आहे? मला समाजासाठी काम करायचं आहे. मग तू मेडिकल फील्ड का घेत नाही? तुला समाजाचंही काम करता येईल, तुला बाकीच्या पण गोष्टी आहेत, अगदी मान हलवलीस तरी पेशंट तुझ्याकडे येणार आहेत. मग मी थोडीशी सिरियस झाले आणि येते, तेव्हा बाबा आता नाही येत ह्या दुनियेत, पण मी त्यांना त्या बाबतीत नक्की थँक्यू म्हणेन की आयुष्याच्या एका वळणावर मला त्यांनी योग्य दिशा दाखवली. आणि कदाचित तो काळ होता की आम्ही ऐकत होतो, म्हणून मी सांगते की तुम्हीही तसेच आहात, तुमचे विचार खूप चांगले आहेत, खूप अप्स अँड डाऊन्स तुम्ही समाजाचे बघितलेले आहेत, त्यामुळे आता एक तरी समाजातला नागरिक मनुष्य घडवा, ही एक फक्त हे करते, विनंती करते. आणि आज या ठिकाणी मला बोलवलं, 2 मिनटं तुमच्याशी बोलायची जी संधी दिलीत त्याबद्दल संयोजकांचे आभार मानते, आणि मला इतका वेळ ऐकून घेतल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे थँक्यू. आत्ताच आपण डॉक्टर ज्योत्स्ना पाटील यांचं हे व्याख्यान ऐकलं, त्यांनी आपल्याला बरीच चांगली माहिती दिली, काय खावं काय खाऊ नये. तसंच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जर चांगलं राहायचं असेल तर आपल्या व्यायामाचंही महत्त्व त्यांनी सांगितलं, कार्डियाक अरेस्टचं कारणं पण त्यांनी सांगितली. त्यामुळे आपण त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचं पालन करू आणि इथून पुढे त्यांनी म्हटलेल्या बऱ्याच गोष्टी अंमलात पण आणू असं मला वाटतं. आणि असं आपण त्यांना आश्वासन पण देऊ शकतो की बाबा आम्ही आमच्या आयुष्यामध्ये बराचसा बदल असा घडवून आणू की जेणेकरून या गोष्टी आम्हाला टाळता येईल. तसंच त्या आज त्यांच्या घरी कार्यक्रम होता तरीसुद्धा वेळात वेळ काढून आल्या, एवढ्या त्या बिझी शेड्यूलमधून त्यांनी आपल्यासाठी वेळ काढला, त्यासाठी त्यांचं खूप खूप धन्यवाद, त्यांचे आभार.